हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं सायली चौन ऑफिशियलमध्ये. आज हा व्हिडिओ बनवण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे की आज 31 डिसेंबर, राईट? आणि 31 डिसेंबर म्हणजेच काय तर आज आपल्या या वर्षातला सगळ्यात शेवटचा दिवस. उद्यापासून आपले एक नवीन वर्ष सुरू होते, 1 जानेवारी. सगळ्यांना ह्या वर्षात काही चांगले अनुभव आले असेल, काही ना वाईट अनुभव आले असेल. ऑब्व्हियसली तुमच्यासारखं माझंसुद्धा तेच झालं. हे 2023 जे हे वर्ष होतं, 2023 खूप असं काही काय झालं. ह्या वर्षात माझा चॅनल ग्रोथ झाला आणि सगळ्यात तुम्हाला ऐकून जरा असं म्हणजे असं मजाक वाटत असेल, म्हणजे मस्करी केल्यागत वाटत असेल. पहिलं आता मला कसं तर वाटतं सांगायला, पण तुम्हाला माहिती का, म्हणजे आता मी आता तुम्हाला इतकी अशी थोडीशी म्हणते बरं का, लई नाही, थोडीशी जरा चांगली दिसत असेल, थोडीशी लुकडी दिसत असेल, पण पहिले मी अशी नव्हते हो, खूपच वेगळी होते पहिली. म्हणजेच काय तर माझं थोडंसं वजन म्हणजे थोडंसं म्हटल्यापेक्षा खूपच होतं. माझ्या फ्रेंड्सला माहिती असेल आय थिंक, माझं पहिलं वेट 65 होतं आणि आता आले आता मेंटेनमध्ये आहे. म्हणजे माझं वजनसुद्धा कमी झाले आणि म्हणजे ह्याच वर्षी वजन कमी झाले, म्हणजे मी प्रयत्न केला वजन कमी करण्याचा, याच वर्षी वजन कमी झालं. आणि वजन कमी केल्याच्या नंतर मी हे केले, काय म्हणताला, यूट्यूब चॅनल चालू केला. मी आपला असं यूट्यूब चॅनल असं आणि मी पण तो नव्हता केला, तो माझ्या मम्मीने यूट्यूब चॅनल केला. आणि ऑब्व्हियस आणि माझी मम्मीच माझी यूट्यूबची व्हिडिओज टाकते, माझी मावशी माझी व्हिडिओ एडिट करते. मी फक्त आपले ना ॲक्शन करायचंच करायचं आणि एवढंच करायचं, आणि ते माझे व्हिडिओ शूट करणार आणि यूट्यूबला टाकणार, बाकी माझं काही नाही. फक्त मी व्हिडिओ काढायचे आणि त्याच्यावर आपण रील्स बनवायचे, एवढंच करायचं. फक्त माझी मम्मी आणि माझी मावशी माझी व्हिडिओज टाकते. आणि हे सगळं झालं आपलं, आपण कुठे होतं, हां, वजनावर. तुम्ही म्हणत असाल की ही काही काही वजनाचं सांगते आहे, बट हे एकदम करेक्ट आहे. माझं ना पहिलं खूपच वेट होतं, असं वाटतच नव्हतं की ती मी आहे. म्हणून तुम्ही जर मला आत माझा तो ओल्ड फोटो पाहिला तर खूपच असं वेगळी असं विचित्र असायची, विचित्र नव्हे म्हणतं ना, पण असं जरा वेगळी दिसायची. पण आता जरा छान छान नाही, पण आता बऱ्यापैकी दिसते. सगळ्यात पहिल्यांदा ह्या वर्षामध्ये माझं वेट कमी झालं, माझा चॅनल ग्रोथ झाला, पुन्हा ह्या माझे सबस्क्रायबर वाढायला लागले, माझे व्ह्यूज वाढायला लागले. खूप छान होता हा माझ्या 2023 एक्सपिरियन्स, म्हणजे 2023 खूप छान होतं. म्हणजे ह्या वर्षात खूप काय काय म्हणजे ना माझं स्वतःच हे असं मी काहीतरी अचीव केले बरं का. म्हणजे लईच असं माझ्या तुम्हाला नाही सांगू शकत, पण इतका आनंद होते ना, या वर्ष काहीतरी केले मी, असं काहीतरी माझं स्वतःच केले. लईच असं सुंदर एक्सपिरियन्स आहे माझा. माझं पहिलं सगळ्यात जास्त माझं वेट कमी झालं हे मला सगळ्यात आनंद वाटते, कारण की खूप मेहनत केली मी ह्या वेटवर. डायटिंग हे ते तुम्हाला काय सांगू, किती हे केलं, डायटिंग केली, परत योगा केला, वर्कआउट केला, तेव्हाकडून माझं वजन कमी झाले. एकदा का वजन वाढलं ना ते लवकर कमी होतच नाही. त्यासाठी तुम्ही पण रोज वर्कआउट करा आणि ना स्वतःला फिट ठेवा, कारण की 4 चौकात जायचं म्हटलं की कसं तरी वाटतं ना की आपण असलं आपलं असं पूर्ण मोठं शरीर घेऊन आपण जायचं, ते कसं तरी वाटतं. 4 चौकात आपलं इम्प्रेशन डाऊन होतं. 4 चौकात जायचं म्हणलं तरी असं कसं तरी वाटतं की नको, ते कसं हसन आपल्याला, आपण कसं आहे. पण आता माझं पण पहिलं असंच व्हायचं, पण आता तसं काही होत नाही. आता चांगलं वाटतं की आपण पण त्या लोकांसारखं आहे आणि छान वाटते जरा. आणि हे सगळं ना कळलं पाहिजे ना आपल्याला की आपण काय करतो काय नाही ते. म्हणून मी ना हे वर्कआउटला सुरुवात केली आणि माझं आता ना सगळं असं मेंटेनमध्ये येईल, सगळं चांगले माझे सब. आणि ना ह्याच्यामुळेच आणि त्या आणि वेट कमी झाल्याच्या नंतर मी यूट्यूब चॅनल चालू केला आणि त्यानंतर माझं सबस्क्रायबर पहिले सुरुवातीला नव्हते वाढत सबस्क्रायबर, पण नंतर हळूहळू वाढायला लागले. आणि त्यानंतर माझे आत्ता सध्याला 23,000 सबस्क्रायबर आहे आणि वाढतील हळूहळू. आणि हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे, तुमच्यासाठी तुम्हाला ना सगळ्यात पहिल्यांदा खूप म्हणजे खूप थँक्यू मला इतकं सपोर्ट करण्यापेक्षा करण्याबद्दल. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि शेअरसुद्धा करतच असतील आणि कमेंट करण्यासाठी. मला फक्त मला जास्त नाही, मला फक्त एवढंच बोलायचं तुम्हाला की तुम्ही ना उद्यापासून बरं का, उद्यापासून जे ज्या तुम्ही संकल्पना करणार आहेत ना त्या मला प्लीज मला कमेंटमध्ये दार सांगा. म्हणजे मला पाहू द्या तुमच्या काय काय संकल्पना आहे. मला ना खूप असं आवडेल तुमच्या संकल्पना वाचायला. तुम्ही नक्की तुम्ही उद्यापासून काय करणार आहे, काय ठरवलं, जास्त नाही सांगत, तुम्ही जास्त नका सांगू, फक्त एखादी एक छोटीशी सांगा तुमची काय संकल्पना आहे. तशी मला पण माझ्या पण संकल्पनामध्ये जे असतील त्या मी हे कराय, म्हणजे त्यात मी बदल करून मी पण त्या अवलंबून माझ्यावर. मला तुमच्या संकल्पना नक्की माझ्या
कमेंट मध्ये सांगायच्या काय आहे काय नाही ते. मला खरंच लय आवडेल तुमच्या संकल्पना वाचायला. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या तुमच्यासाठी काहींना ह्या वर्षात 2023 वर्ष काहींना चांगलं गेले असेल, काहींना वाईट गेले असेल, बट आता माणूस हा चुकीचा पुतळा आहे, तो चुकतोच. पण आपण या वर्षात ज्या ज्या चुका केल्या त्या पुन्हा करायच्या नाही, हे आपण आपल्या आपल्या मनाला ठरवायचं आणि परत ह्या चुका करायच्या नाही. काय करायचं, पुढं उद्यापासून लवकर उठायचं. लवकर उठायची सवय ऑब्व्हियसली चांगलीच आहे. आणि तुम्ही उठसान मला आणि मी पण उठणारच आहे. मी पण आता लवकर अजून उठायचा प्रयत्न करीन. मी पण उठतेच, पण अजून लवकर उठायचा प्रयत्न करीन. आणि तुम्ही पण उठा आणि मेडिटेशन करा. मेडिटेशनने सुद्धा खूप म्हणजे खूप फायदा होतो बरं का. मेडिटेशन केल्याने आपली ना ग्रोथ चांगली होते आपल्या मेंदूची, आपल्या शरीरासाठी चांगलं असतं, म्हणजे आपल्यासाठी चांगलं असतं. मेडिटेशन करा, योगा करा, वर्कआउट करा. आणि सगळ्यात पहिल्यांदा फास्ट फूड खायचं बंद करा बाहेरचं. म्हणजे असं म्हणत नाही की मी खात नाही, मी पण खाते, पण मी पण कंट्रोल करणार आहे आता असा फास्ट फूड खायला. तुम्ही पण करा, मी पण करते. आणि तुमच्या ज्या संकल्पना आहेत त्या मला प्लीज नक्की म्हणजे नक्की ना जास्त तुम्हाला कमेंट करायचा प्लीज ह्या थोडासा चिंबुटपणा करू नका, डायरेक्ट प्लीज कमेंट करा. आणि जेवढे पण माझे फ्रेंड्स असतील, माझे रिलेटिव्ह असतील, माझे व्हिडिओ बघणारे त्यांनीसुद्धा करा. नुसतं ना व्हिडिओ पाहून जाऊ नका, कमेंट करा ओके. आणि इन ॲडव्हान्स तुम्हा सर्वांना म्हणजे उद्याच्या येणाऱ्या नवीन वर्षाला म्हणजे नवीन वर्षाच्या सगळ्यात खूप शुभेच्छा. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि ना शेअर करा आणि असं तुमचं सगळ्यांचं प्रेम देत राहा. थँक्यू, बाय.